मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे जागृत प्रेतात्मा. लेखक प्रमोद पाटील. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ घालवता गोष्टीला सुरुवात करूया. काळ इसवी सन पूर्वीचा. काळीकुट्ट रात्र. चांदण्या जणू वर विखुरलेल्या वाटत होत्या. ती मध्यरात्र होती. मोकळे रान होते. काही ठिकाणी मोठे झाडे पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यासारखी स्तब्ध उभी होती. जंगलाच्या दिशेने काही घोडेस्वार जात होते. सगळ्यात पुढच्या घोडेस्वाराजवळ काळ्या कापडात काहीतरी होते. काय असेल ते? का नेत असतील त्या वस्तूला? थोडे आत गेल्यावर तो घोडेस्वार इतरांना हातानेच थांबवू लागला. तसे घोड्यांची टपटप कमी होऊ लागली. तसे सगळे थांबले. त्या घोडेस्वाराने त्याच्या जवळ असलेल्या वस्तूला पूर्ण ताकदीनिशी खाली लोटले आणि ते तातडीने तेथून निघून गेले. जवळच्या झाडाजवळ लपून त्यांच्या हालचाली पाहणारा एक व्यक्ती त्यांची जाण्याची प्रतीक्षा करीत होता. जवळ जाऊन त्या वृद्ध व्यक्तीने त्या काळ्या कापडातल्या वस्तूला निरखून पाहिले. एक मोठी वस्तू आणि एक अगदी छोटी. त्याने ते उघडून पाहिले तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. खूप मोठा आक्रोश करीत तो खाली बसला. त्यात एका तरुण मुलीचे प्रेत होते आणि तिचे मुंडके छाटले गेले होते. त्याने त्या तरुण मुलीचे मुंडके अलगद उचलले आणि त्या शवाला पुन्हा त्या काळ्या कापडात गुंडाळून आपल्या खांद्यावर घेऊन जंगलात दूर निघून गेला. आपल्या कक्षेत बाहेर पाहत असलेले महाराज सत्यजित सेन कुणाची तरी प्रतीक्षा करीत होते. ते खूप काळजीत असावे. हात मागे घेऊन शतपावली करू लागले. त्यांना कसलासा आवाज आला. दरवाजाजवळ त्यांची नजर गेली. एक पहाऱ्याला असलेला पहारेकरी आत आला. महाराज, सेनापती रुद्रसेन आले आहे, तो पहारेकरी म्हणाला. पाठव त्यांना आत. आडक कडक अशा आवाजात महाराजांनी त्याला आदेश दिला. महाराज, मी आपले काम केलंय. जंगलात सोडून ते प्रेत एवाना जंगली श्वापत त्याला आपले भक्ष्य बनवत असेल. तुम्ही चिंता करू नका. आत आल्या आल्या सेनापती रुद्रसेन महाराजांना सांगू लागले. सेनापती, तुम्ही तिला त्याच ठिकाणी जाळायला हवे होते. तुम्ही काही करून तिला तिकडे जाऊन जाळून या. मला कोणताही पुरावा मागे नकोय. महाराज संतापून बोलू लागले. सेनापती महाराजांची आज्ञा घेऊन तेथून निघाले. तो वृद्ध व्यक्ती त्या प्रेताला घेऊन आपल्या ठिकाणी जात होता. ज्या ठिकाणी तो तिच्या सह राहत होता, आपल्या डाव्या हातात त्याने त्या तरुणीचे मुंडके पकडले होते. त्याच हाताने तो आपल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत होता. ते पुसत असताना त्याच्या हाताला त्या मुंडक्यातून येणारे रक्त चेहऱ्यावर लागत होते आणि उजव्या हाताने तो आपल्या खांद्यावर असलेले ते धड सावरीत होता. तो आपल्या ठिकाणी आला. खाली त्याने ते मुंडके आलगट ठेवले आणि त्याच्याजवळ ते धड ठेवले. आपले दोन्ही पाय गुडघ्यामध्ये करून त्याला हाताने विळखा केला आणि तो मोठ्याने रडू लागला. थोडा वेळ रडून झाल्यावर त्याने डोळे पुसले आणि तिच्या आधीचे दिवस आठवू लागला. एक 5 वर्षाची चिमुरडी फुलांच्या झाडाजवळ येऊन उड्या मारीत हातात येईल ते फूल आपल्या खाली ठेवलेल्या फुलांच्या परडीत टाकत होती. काही फुले बाजूला पडत होती. तिची परडी फुलांनी भरली तरी ती पुन्हा खाली बसून पाकळ्या तुटलेले फुले बाजूला काढत होती आणि नवीन फुले तोडण्यासाठी ती उड्या मारू लागली. तिला उड्या मारण्यात खूप मजा येत होती. तिचे डोळे निळेशार, केस डाव्या बाजूला वरती व्यवस्थितरित्या बांधलेले, अंगावर डाव्या खांद्यावरून पांढरे कापड गुंडाळलेले आणि कमरेला छोटासा कापड घट्ट बांधलेला, उजव्या खांद्याजवळ मोकळे अंग. चारू मुली, झालेत का फुले तोडून? ती आवाज ऐकून परडी उचलून धावतच तिच्या वडिलांकडे धावली आणि तिच्या वडिलांच्या पायाला मिठी मारली. त्यांनी तिला अलगद उचलून आपल्या कड्यावर घेतले. बाबा, माझे फुले पडतील ना? ती खूप नाजूक आवाजात बोलली. बरं बाळ, जा आणि तुझी आई महादेवाची पूजा करत आहे, तिला देऊने, ते म्हणाले आणि जंगलात काही लाकडे गोळा करण्यासाठी निघून गेले. आई, मी आणले फुले. आत येत चारू तिच्या आईला सांगू लागली.
आन दोघे महादेवाची पूजा करत बसले। चारू सस्यासोबत खेळत बसे। तिच्या झोपडीच्या आसपास अनेक वन्यजीव वास करत असायचे, हरिण, ससे वगैरे। तिला सगळ्यात जास्त सस्यांसोबत राहायला आवडे। एक दिवस तिचे बाबा म्हणजे चारुदत्त आजारी पडले आणि आई बाहेर लाकडे आणण्यासाठी गेली होती। चारुशीला खेळत होती, फुलांची आरास करून वेगवेगळ्या प्रतिमा बनवण्यात मग्न होती। इतक्या तिला तिच्या आईच्या ओरडण्याचा आवाज आला। एक हिंस्र श्वापद हिच्या मागावर होते आणि वेळ साधून त्याने आपली शिकार हेरली। तिला हे काय होते हे समजले नाही। ते दोघे आता त्या झोपडीत आपले पुढचे आयुष्य व्यतीत करू लागले। आता चारुशीला 21 वर्षांची झाली होती। ती त्या झाडाचे फूल तोडीत होती ज्या झाडाची ती लहान असताना तोडायची। आता ते झाड सुद्धा तिच्यासारखे बहरले होते। इतक्या तिला काही जोरात होणाऱ्या हालचालीची चाहूल लागली। एक हरिण धावतच तिच्या जवळ आले। तिने निरखून पाहिले, त्या हरणाला जखम झाली होती। काही वेळाने घोड्यांच्या टापांचा आवाज आला। तिने घाबरून त्या हरणाला घट्ट पकडून ठेवले। तो आवाज आता जवळ आला। तिने येणारा घोडेस्वार पाहिला। उंच पुरा असा भरीव देह, अंगात राजवस्त्र, हातात धनुष्य, पाठीवर बाणांचा भाता, कमरेत एक तलवार लटकवलेली, डाव्या हातात घोड्याचा लगाम होता। तो तिच्या जवळ आला आणि तिला पाहताच तो मोहित झाला। तिचे निळे डोळे त्याला तिचा गुलाम करण्यास हातबल करीत होते। कोण आहात तुम्ही? चारूने त्या तरुणाला विचारले। तो धनुष्य सावरीत अलगद घोड्यावरून खाली उतरला। आम्ही राजपुत्र उदयसेन, महाराज सत्यजित सेन यांचे पुत्र। तिच्या जवळ येऊन तो म्हणाला, कालच आम्ही शस्त्रविद्या शिकून या दुर्गेश्वर राज्यात आलोय आणि आज पिताश्रींच्या आदेशानुसार वन्य शिकार करायला आलोय। हे सावज आमच्या नजरेच्या दृष्टीस पडले। हे त्याच्या चपळाईने आम्हाला मात देऊन आपणाकडे आश्रयास आले आणि आमच्याकडे आश्रयास आलेले आश्रित आम्ही मृत्यूच्या दाढीत नाही सोडत, चारुशीला त्यांना म्हणाली। इतक्यात अजून काही घोड्यांच्या टापांचा आवाज आला आणि काही 5-6 घोडेस्वार त्या ठिकाणी आले। पण शिकार तर मला करावीच लागेल, राजपुत्र तिला म्हणाले। तुम्ही नुसते शस्त्रविद्या शिकून आलेले दिसता। कोणत्याही मुक्या प्राण्यांची शिकार करून त्यांची हत्या करणे हे महापाप आहे, चारुशीला खूप क्रोधात येऊन बोलू लागली। इतक्यात ते घोडेस्वार खाली उतरून तिच्याकडे जाऊ लागले। त्यांना हाताने थांबवत राजपुत्र उदयसेन यांनी मागे जायला सांगितले आणि त्यांनी धनुष्य आणि पाठीला टांगलेला बाणांचा भाता खाली टाकला। हे परम सुंदरी, मी तुमच्यावर मोहित झालोय। तुम्ही मला पाहता क्षणी आवडलात। तुमच्या निळसर डोळ्यांनी मला भुरळ घातले आहे। आम्ही या 3-4 कमानाचा त्याग करून तुम्हाला वचन देतो, आम्ही कुठल्याच निरपराध मुक्या जनावराची शिकार नाही करणार। असे बोलून तो राजपुत्र आपल्या शिपायांना घेऊन तेथून निघून गेला। काही वेळाने चारुदत्त आले आणि त्यांनी चारुशीला जवळ असलेले धनुष्य पाहून तिला काय झाल्याचे विचारले। तिने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला। तो आता त्याच्या मुलीच्या चारुशीला हिच्या प्रेताजवळ बसून आकांत तांडव करीत होता। मध्यरात्र झालेली होती। तो आता एकदम शांत झाला। कुठल्या तरी विकृत विचाराच्या हेतूने उठला। त्याने आत पडक्या झोपडी जाऊन काही सामान आणला आणि समोर मांडला। त्याने तिचे प्रेत उचलले। आत झोपडी जाऊन तिला दुसरे काळे कापड आणले, ते तिला परिधान केले। तिला आता सरळ झोपवले आणि तिचे मुंडके त्या मान नसलेल्या खांद्याजवळ ठेवले। तो कुठल्या विचारात होता ते त्यालाच माहीत। त्याने झोपडीत आणलेल्या सामानाची विशिष्ट मांडणी केली आणि समोर एका होमाची तयारी करू लागला। रात्रीचा 3रा प्रहर चालू होता। त्याचे डोळे रडून रडून आता आसवांनी सुकून गेले होते। त्याने आता आपल्या कामाला सुरुवात केली होती। त्याला या सगळ्या गोष्टीचा सूड घ्यायचा होता। आपल्या पोटच्या गोळ्याचा अशा प्रकारे नाश केला गेला होता। तो आता भानावर आला। त्याने होम करायचा विधी चालू केला। त्याने होम पेटवला, त्यात कुठले तरी विचित्र मंत्र म्हणायला लागला। वातावरणात हळूहळू बदल होऊ लागला। हवनात तो सामग्री टाकू लागला। त्याने एक वार त्या प्रेताकडे पाहिले। हातपाय तलवारीच्या क्रूरतेने केलेल्या वाराने जखमा झालेल्या होत्या। पोटातून पाठीत गेलेल्या तलवारीचा वार हृदय दळवळून टाकत होता। त्याने सगळ्या मृत शरीरावर एक वार हात लावून एक फळ त्या मृत शरीरावर कापले आणि पुन्हा तो आपला होम करण्यात गुंतला। वातावरणात आता जोर सुटला होता। हळूहळू वारा वाहत होता। आजूबाजूचा पालापाचोळा हवेत उडू लागला।
त्याच्या मंत्रांचा जोर वाढला. तो आता मोठ्याने मंत्र म्हणू लागला. त्याने पुन्हा ते फळ तिच्या पोटावर कापले. त्या मृत शरीरांच्या बोटांची होणारी हालचाल त्याला जाणवली. त्याने आता होमा सामुग्री टाकली. बराच वेळ तो असे करीत राहिला. त्याने आतापर्यंत 5-6 वेळा त्या मृत शरीराच्या पोटावर ते फळ कापले होते. जेव्हा जेव्हा तो फळ कापित होता तेव्हा तेव्हा त्या मृत शरीराची हालचाल होत होती आणि एक एक करून सगळ्या अवयवांची हालचाल होत होती. आता शेवटचे फळ त्या मृत शरीराच्या मानेवर कापायचे होते. असे केल्यास ती मृत चारुशीला मृत्यूच्या दाढेतून परत या भूलोकात येणार होती. आता आकाशात विजा चमकू लागल्या. हवेचा जोर खूप वाढला होता. झाडांच्या पानांची सळसळ जोरात होत होती. त्याचा होम विजत होता. पण त्याने काही पदार्थ त्यात टाकले त्यामुळे हवा जरी वाहत असली तरी होम पेटत होता. आकाशात ढगांचा गडगडाट होत होता. विजा मोठ्याने आवाज करत चमकत होत्या. या अशा अतिशय भीषण वातावरणात चारुदत्त चारुशिला हिला या जगात परत आणण्याचे आघोरी कार्य करीत होता. त्याने ते शेवटचे फळ उचलले आणि चाकू उचलला. तो तिच्या मानेवर ते फळ ठेवून कापण्याला प्रारंभ करू लागला. क्षणभर डोळे मिटले. त्याला ती लहान असलेली चारू आठवू लागली. त्याने मग मंत्र म्हणून ते फळ कापले. तो उठून हातवारी करीत तिला या जगात आणण्यासाठी आवाहन करीत होता. आता हवेचा जोर कमी होऊ लागला. आकाशातील ढग आता नाहीसे होऊ लागले. तो खाली बसला. एकदम शांतता त्या वातावरणात पसरली. चारुदत्त आता स्वस्त बसला. वयोमानानुसार तो खूप थकून गेला होता. तो डोळे मिटून शांत बसून राहिला. काही क्षण झाले असतील त्याच्या हातालाही कुठल्या तरी खडबडीत वस्तूचा स्पर्श झाला होता. त्याने एकदम डोळे उघडले. पाहतो तर काय, मृत पावलेली चारुशीला आता उठून बसली होती. ती आता मृत्यूच्या पलीकडे गेली होती. तिला आता न जीवन होते ना मरण होते. त्याने तिला पुन्हा जिवंत करून तिच्या प्रेतात्म्याला या भूलोके आणले होते. समोर पाहत त्याने तिचा हात हातात घेतला. बाबा, मला त्या सगळ्यांचा सूड घ्यायचा आहे ज्यांनी मला इतक्या क्रूरतेने मारून माझ्या प्रेमापासून कायमचे लांब केले. एक घोगरा बसका आवाज तिच्या कापल्या गेलेल्या कंठातून येऊ लागला. तिचा आवाजही खूप बदलून गेला होता. सेनापती रुद्रसेन काही सैनिकांना घेऊन जंगलात गेले. ते त्या चारुशिलेच्या प्रेताला जाळण्यासाठी आले होते. पण आता त्या ठिकाणी कसलेच निशान दिसत नव्हते. त्यांनी आजूबाजूला पाहिले पण काहीच मिळाले नाही. बराच वेळ शोध घेऊन ते पुन्हा दुर्गेश्वर राजात परतू लागले. राजमहलात आल्यावर सेनापतीने महाराजांना प्रणाम करून सांगू लागले. महाराज, आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो ज्या ठिकाणी त्या चारुशिलाईचे प्रेत फेकले होते. मग ते जाळले की नाही? महाराज त्याला चिंताग्रस्त होऊन विचारू लागले. आम्ही गेलो तर खरे पण त्या ठिकाणी आम्हाला काहीच मिळाले नाही. तिचे नखही नाही. बहुधा कोण्या हिंसर प्राण्याने ते जंगलात नेऊन, सेनापती तर्क करू लागले. इतक्यात राजपुत्र उदयसेन गडबडीत त्या ठिकाणी आले. पिताश्री, आम्ही संपूर्ण राजवाडा पालता केला. आम्हाला आमची चारुशिला कुठे हे माहीत नाही. राजपुत्र खूप चिंतेत दिसत होते. त्या जंगलात असतील त्यांच्या घरी. राजपुत्र तातडीने काही सैनिकांना घेऊन जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. सत्यजित सेन महाराजांना आता समाधान वाटत होते. त्यांच्या मतानुसार चारुशिला या जगातून नाहीशी झाली होती. जंगलातल्या आतमध्ये खूप दूरवर ते दोघे एका गुहेत बसले होते. याची कोणत्याच या भूलोकातील जीवाला कल्पना नव्हती. चारुदत्त चारुशिलाला तिच्या या अवस्थेबद्दल विचारणा करू लागले. तिचा तो घोगरा आवाज त्या गुहेत असणाऱ्या पोकळ जागेत खूप भयानक येत होता. ती बोलू लागली. बाबा, या सगळ्याला मी जबाबदार आहे. आजवरच्या तुमच्या प्रेमाचा मला विसर पडला होता. मी ज्या दिवसापासून त्या राजकुमाराला पाहिले त्या दिवसापासून मी त्याच्या प्रेमात पडली होती. कारण मी त्यांना एकदा सांगितले आणि त्यांनी माझे शब्द खाली पडू दिले नव्हते. एकदा मी रानात लाकडे घेण्यासाठी गेली होती. मी जमिनीवर पडलेले बारीक लाकडे गोळा करू लागली. इतक्यात मला कुठली तरी चाहूल लागली. पण मी त्या दिशेने पाहिले तर कुणीही दिसले नाही. मला पुन्हा त्या दिशेने आवाज आला. मग मी चोरडले. कोण आहे? मला कोणीतरी त्या झाडामागून येताना दिसले. मी निरकून पाहिले तर मला या दुर्गेश्वरचे राजकुमार उदयसेन दिसले. ते माझे कित्येक दिवस पाठलाग करीत होते. त्यांनी त्या दिवशी मला त्यांच्या मनातले सगळे सांगितले.
चारुशीला, मी तुमच्या प्रेमात पडलोय। मला दिवस रात्र तुमचा चेहरा माझ्या नेत्रांसमोर दिसत असतो। मला आज तुम्हाला एक सांगायचे आहे की मी तुमच्याशी विवाह करायचे योजित आहे। मला या गोष्टीची खूप लज्जा आली। मी तत्काळ तिथून पोबारा केला। मग आपल्या कुटीत येऊन त्यांचा सारखा सारखा विचार करीत होते। मी राजपुत्रांना माझा होकार दिला आणि आम्ही अखंड प्रेमात बुडालो। रोज आम्ही तळ्याकाठी भेटायचो। ते राजपाट विसरले होते। प्रभात झाली की आम्ही त्या ठिकाणी नेहमी भेटतो आणि सूर्यास्ताला आला की परत पुन्हा भेटायला येण्याचे वचन द्यायचो। एके दिवशी ते मला राजवाड्यावर घेऊन जायला विनवणी करू लागले। सुरुवातीला मी नकार दिला आणि त्यांनी मला त्यांची शपथ दिली। आम्ही नाईलाजाने राजवाड्यावर आलो। मला महाराजांच्या समक्ष उभे करून त्यांनी महाराजांना आमच्या विवाहाबद्दल सांगितले। महाराज विवाहाबद्दल नंतर बोलू असे सांगितले। दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 दिवसापूर्वी मी वनात गेली होती आणि राजपुत्राची प्रतीक्षा करीत होती। आम्हाला काही घोड्यांच्या टापांचा आवाज आला। मी त्या आवाजाच्या दिशेने पाहिले तर मला एक रथ माझ्या दिशेने येताना दिसला। मला वाटले राजपुत्र आले असावे। मी पाहिले तर त्या रथात कोणीतरी दुसरेच महापुरुष आले होते। माझ्याजवळ तो रथ येऊन थांबला। तो महापुरुष माझ्याजवळ येत म्हणाला, प्रणाम देवी, आम्ही दुर्गेश्वर राज्याचे सेनापती रुद्रसेन। आपल्याला महाराज सत्यजित यांनी प्रचारण केले आहे। कृपया आपण यावे ही आम्ही आपणास विनंती करीत आहोत। मी खूप आनंदात होते। त्यांच्यासोबत राजवाड्यात गेली। मला महाराजांच्या कक्षेत नेले गेले। महाराज जवळच असलेल्या सिंहासनावर बसले होते। त्यांनी सेनापतींना बाहेर जायला सांगितले। ते बोलू लागले, हे पहा देवी, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे। आमचे राजपुत्र खूप हाळवे आहेत। आम्हाला ते आमच्या प्राणापेक्षाही प्रिय आहे। आम्ही त्यांना लहान असतानाच शस्त्रविद्या शिकायला पाठवले। एक परिपूर्ण असा राजा जो आपल्या प्रजेचा पूर्ण सांभाळ करेल असा राजा करेल हे आमचे मनोरथ होते। परंतु तुमचे त्यांच्या आयुष्यात येण्याने त्यांनी शस्त्रत्याग केले आणि राजसिंहासनास नकार दिला। त्यामुळे आम्ही तुमच्यावर क्रोधित होऊन आम्हाला क्षमा करावी असे बोलत असतानाच माझ्या पाठीतून पोटात आरपार एक जोरात वेदना झाली आणि एक लांब शस्त्र माझ्या पोटातून पुन्हा मागे गेले। मला या वाराने असह्य वेदना झाल्या। मला तुमची खूप आठवण झाली। माझे सगळे शरीर रक्ताने माखले। आता माझ्या उजव्या हातावर आणि डाव्या हातावर जोरात वाराचे आवाज येऊ लागले। एव्हाना माझी शुद्ध हरपली होती। मी जमिनीवर कोसळली। काही क्षण मी डोळे उघडले आणि वर पाहू लागली। माझी हालचाल मंद झाली होती। इतक्यात मला माझ्या समोर सेनापती दिसले। त्यांची ती रक्ताने माखलेली तलवार दिसली जी माझ्या पाठीतून आरपार आलेली होती। त्यांनी पुन्हा ती वर उचलून माझा शेवटचे शब्द ऐकायला चारुदत्त या जगात नव्हते। त्यांना हे ऐकताना धक्का बसला होता। चारुशीला आपल्या घोगऱ्या आवाजात ओरडू लागली। तिने आकांत करत त्यांना उठवण्याचा कयास केला, पण व्यर्थ। मृतात्म्याला पुन्हा जिवंत करायची विद्या फक्त त्याच्याकडे होती आणि तोच आता मृत पावला होता। चारुशिलाचे मृत शरीर आता खूप कुजले होते। त्याचा आता खूप दुर्गंध येत होता। तिने चारुदत्तच्या मृत शरीराची विल्हेवाट लावली। मध्यरात्र झालेली होती। राजवाड्याचे सगळे पडदे फडफडत होते। जणू ते शांततेला भंग करू पाहत होते। राजवाड्याच्या आसपास हवा जोरात वाहू लागत होती। पानाची सळसळ जणू त्या वाऱ्याशी स्पर्धा करू पाहत होती। रात्री प्रत्येक ठिकाणी उभे असलेले पहारेकरी आपली कार्य प्रामाणिकपणे करीत होती। कुठलाही लहानातला लहान जीव त्या राजवाड्यात जाऊ शकत नव्हता। इकडे महाराजांच्या कक्षेत धूपागरबत्तीचा सुगंध दरवळत होता। त्या कक्षेतील सारे पडदे शांतता भंग करू पाहत होती। कक्षेतील दिवे मंद प्रकाशात हालचाल करीत होती। त्यांच्यापर्यंत हवा जाऊही शकत नव्हती। महाराज रेशमी मखमली वस्त्रे परिधान करून रात्रीच्या निद्रेत आपल्या सुवर्ण जडीत पलंगावर पहुडले होते। आता महाराजांच्या कक्षेत बदल होऊ लागला। कक्षेचे पडदे जे हवेने हालत होते ते आता हळूवार स्थिर होत होते, एकदम शांत होऊन गेले। राजवाड्याचे इतर पडदे हवेने जोरात हालत होते आणि कक्षेचे पडदे शांत होते। तेथील हवा आता नाहीशी झाली होती। कक्षेतील दिवे सुद्धा हळूहळू मालवू लागले। काही क्षणात सगळे दिवे मालवले गेले। तेथील आता प्राणवायू कमी होऊ लागत होता। पलंगावरील निद्रेत असलेले सत्यजित सेन महाराज हालचाल करू लागले। एकदम जागे होऊन ते उठून बसले। आपल्या गळ्याला हात लावून
ते मोठ्याने हवा आत घेऊ लागले. इतक्या तेथील पडदे जोरात हलू लागले आणि दिवे एकदम लागले. हे दोन्ही एकासोबतच झाले. महाराज उठून बसले होते. हे काय होते त्यांना समजलेच नाही. त्यांना आता बरे वाटू लागले. जसे दिवे लागले तसे त्यांना वरांड्यात एक मानवी आकृती दिसली. कक्षेतील सुगंधी वातावरण आता दुर्गंधी युक्त झाले होते. सारे कक्ष आता एका भयानाशा चक्रव्यूहात सापडले होते. त्यांनी निरखून पाहिले, डोळे चोळून पुन्हा पाहिले तर कोणीही नव्हते. ते पुन्हा झोपू लागले. एक वार त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी पाहिले. आता पडदे जोरात हालत होते. पलंगाच्या डाव्या बाजूला ती आली होती. त्यांनी हलका दृष्टिक्षेप टाकला. ते जिवंत प्रेत पाहताच त्यांना एक जोरात झटका लागल्यासारखे. महाराज खाली पडले. तू जिवंत कशी? महाराजांची बोबडी वळली होती. ते एक जिवंत प्रेत पाहत होते. तिचे सगळे अंग जखमांनी सडून गेले होते. तिची छाटलेली मान जुळून विकृत दिसत होती. सगळे शरीर पांढरे झालेले होते. केस लाल होते. डोळे पांढरे होऊन त्यात फक्त दोन काळे टिंब दिसत होते. तरी ओळखू येत होती. महाराज, माझा काहीच अपराध नव्हता. तुमच्या राजपुत्राने मला लग्नाची मागणी घातली होती. तुम्ही हे ना ऐकताच मला. आता मी माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी इथून कसे जाऊ? जर तुम्ही मला स्वतः हात लावला नसेल तरी तुमच्या आदेशानुसार माझ्यावर अन्याय झालाय. तिचा आवाज आता जास्तच घोगरा झाला होता. महाराज हलकीच पलंगावर उभे राहू लागले आणि हवेतच तरंगून पलंगासमोर येऊन उभे राहिले. मी माझ्या पुत्रासाठी केले सगळे. त्यांनी सगळे राजपाट सोडून तुमच्या प्रेमात पडला होता म्हणून मला नाईला जाणे. पण यात माझा काय दोष होता? ती आता जोरजोरात गुरगुरायला लागत होती. ते बोलत असताना महाराजांच्या पाठीतून एक जोराची कळ आली. पोटातून एक वस्तू बाहेर पडली आणि पुन्हा पोटात जाऊन पाठीतून बाहेर आली. महाराजांना असह्य वेदना झाल्या. ते मोठ्याने आक्रोश करू लागले. इतक्यात दोन्ही हात नकळत छाटले गेले. खाली पायाजवळ पडून ते वळवळ करू लागले. त्याच तलवारीने त्यांचे मस्तक. ते धड खाली पडले. हा सगळा गोंधळ ऐकून जवळच असलेले सेनापती रुद्रसेन आले. ते ह्या जिवंत प्रेताला पाहून थरथरू लागले. कमरेतील तलवार घ्यायला हात लावला तर कमरेला तलवार नव्हती. ती महाराजांच्या मृत शरीराकडे होती. ती तलवार हवेतच ओढून सेनापतीकडे झेपावली. ज्याप्रकारे यांनी चारुशिलाला मारले होते त्याचप्रमाणे महाराज आणि सेनापती यांना तिने संपवले. जाता जाता चारुशिला राजपुत्र उदयसेन यांना भेटायला गेली आणि तिच्याबद्दलचे सगळे त्यांना सांगितले. पण राजपुत्राने तिला प्रेमाची शपथ देऊन त्याच्याजवळच राहण्यासाठी हातबल केले. तिच्या सोबत राहून विवाह न करताच ते आता महाराज उदयसेन म्हणून राज्यकारभार पाहू लागले. प्रजेला त्यांच्या विवाह न करण्याचे गूढ रहस्य हे रहस्यच राहिले. मित्रांनो, आज पुरते एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.